आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. उसापेक्षा साखरेपासून इथेनॉल निर्मिती सुरू करावी, जैव इंधन शेतकरी संघटनेचे श्यामराव देसाई यांचं मत. शिरोळ येथे आंदोलन अंकुशच्या वतीनं ऊस बिला संदर्भात आयोजित सभेत बोलताना जैव इंधन शेतकरी संघटनेचे श्यामराव देसाई यांनी इथेनॉल बाबत आग्रही भूमिका मांडत तयार साखरेपासून इथेनॉल निर्मिती फायद्याची असून कारखानदारांनी ती सुरू करावी आणि त्याची विक्री शेतकऱ्यांच्या मुलांना करावी असं मत व्यक्त केलं. फक्त या ऊसाचं इथेनॉल होतंय, जे पेट्रोल म्हणून तुम्ही वापरता हे सगळं बाहेर देशात आम्ही आणतो. याच्यासाठी दरवर्षी भारत सरकारचे 8 लाख कोटी रुपये परदेशात जातात. क्रूड तेलाच्या आयातीसाठी 8 लाख कोटी. एकूण भारताची जी आयात आहे अनेक प्रकारच्या मालाची, त्याच्यातली 40% आयात ही पेट्रोलियमची आहे. एवढे पैसे आमचे जातात. हे आमच्या शेतकऱ्याच्या शेतमालापासून इथेनॉल होत आहे आणि ते मी 2005 पासून शेतकरी संघटनेत मांडत राहिलो. 2005 पासून 2006 2007 2008 ला तर सर्व महाराष्ट्रभर ऋषी साहेबांनी बैठका घेतल्या इथेनॉलवर. लक्षात घ्या, एक काळ असा होता 2000 पूर्वीचा, पेट्रोलचे दर कमी होते आणि अन्नधान्याचे दर थोडेसे जास्त होते. मी 1969 साली माझ्या शाळेत एका शिक्षकाने विकी घेतलेली होती. विकी त्यावेळेला पेट्रोलची किंमत पर लिटर 69 पैसे लिटर होती. रॉकेट 20 पैशाला 5 लिटर 1 गॅलन रॉकेट येत होत. पण जशी वाहनं वाढत गेली, 2000 नंतर एवढी प्रचंड वाहनं वाढली की त्या प्रचंड वाहनांना जे पेट्रोल लागायला लागलं, डिझेल लागायला लागलं, सर्व आम्ही बाहेर देशात आणायला लागलो. हे आमच्या शेतमालापासून होत आहे. हे क्रूड जे म्हणतो आम्ही पृथ्वीच्या खाणीतलं जे काढतो, हे तरी कशापासून झालेलं आहे. गेल्या कोट्यावधी वर्ष ही वनस्पती आणि माणसं प्राणी धर्मीकंपानं भूकंपानं ज्वालामुखीनं गाडलेले आहे. पाच पन्नास हजार वर्ष गेल्यानंतर पुन्हा वनस्पती आणि माणसं प्राणी तयार व्हायचे, पुन्हा गाडले जायचे. हे सगळे गाडलेल्याच हे क्रूड तेल झालेलं आहे आणि हे क्रूड तेल आम्ही बाहेर देशात, आमच्या देशामध्ये याच्या फारशा खाणी नाही, बाहेर देशातूनच असतो. म्हणजे हे जे पेट्रोल झालेलं आहे हे जैव वनस्पतीपासून आणि प्राण्यापासूनच झालेलं आहे. तेव्हा आमचं म्हणणं की आमचा शेतकरी जो ऊस पिकवायला लागलेला आहे, त्या ऊसाचं इथेनॉल होत आहे, इथेनॉल केलं पाहिजे. आश्चर्याची गोष्ट बघा, थोडस माझं लांबेल पण हा विषय तुम्हाला समजावा म्हणून सांगतो. आणि मुद्दा शिरोळमध्ये हा महत्वाचा आहे, कारण शिरोळमधले काही नेते आमच्या शेतकरी संघटनेचे मित्र हे दिल्लीपर्यंत आहे, पण इथेनॉल हा शब्द त्याने कधी म्हटलेला नाही. लक्षात घ्या, महाराष्ट्रातल्या एकाही आमदारांनी खासदारांनी इथेनॉल म्हटलं नाही. आज जे बीजेपीचं सरकार अस्तित्वात आहे महाराष्ट्रामध्ये, त्यातला एक तरी आमदार, एक तरी खासदार आणि एक तरी मंत्री उसापासून इथेनॉल करा म्हणतो काय? म्हणत नाही. लक्षात घ्या, चंद्रकांत पाटील सहकार मंत्री होते. मी सहज सांगतो तुम्हाला, मी एक पत्र मोदींना लिहिलं की वाजपेयीच्या वेळेला इथेनॉलचा निर्णय झालेला होता, हेरवाडचा कारखाना निघाला इथेनॉलचा, एसके पाटलाने काढलेला होता. हा 2004 ला निघाला. 2004 च्या निवडणुकीमध्ये बीजेपीचं वाजपेयीचं सरकार पडलं आणि युपीए काँग्रेसचं सरकार आलं. 2005 साली रिलायन्सनं परवानगी मागितली, कारण वाजपेयींचं ते धोरण चालत होतं जे उसापासून इथेनॉल करण्याचं. रिलायन्सनं सांगितलं युपीए सरकारला की पश्चिम महाराष्ट्रातल्या 6 जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त ऊस आहे आणि सर्वात जादा रिकव्हरी आहे. आम्ही पश्चिम महाराष्ट्रातल्या 6 जिल्ह्यात 6-7 कारखान्यांनी इथेनॉलचे काढतो आणि तेव्हा उसाची
एसएमपी आता एफआरपी म्हणतो त्यावेळेला एसएमपी म्हटली जात होती, ही 750 रुपये टनाला होती. रिलायन्सनं सांगितलं आम्ही इथेनॉल करतो, आमच्या कारखान्यामध्ये उसाचा ट्रक आला मोजला एक टनाला 1700 रुपयाप्रमाणे चेक देऊन जायचं, नंतर वगैरे नाही 1700 रुपये. किती रुपये जास्त मिळाले टनाला? 1000 रुपये. जे इथेनॉल केलं तर त्यावेळेला टनाला 1000 रुपये जास्त मिळत होते, आणि आज इथेनॉल केलं तरी 1000-1500 रुपये टनाला जास्त मिळतात. लक्षात घ्या, जर वा शरद पवार सगळ्या भारत देशातले साखर कारखानदारे या भातकऱ्यांच्या हातामध्ये, शरद पवारांच्या, शरद पवार कृषी मंत्री झाले आणि रिलायन्सची परवानगी त्याने काढून टाकली, इथेनॉलचं धोरणच रद्द केलं पवार साहेबांनी. का रद्द केलं? तर कारखानदारांनी तुम्हाला सांगायची गोष्ट अशी की कारखानदार, आम्ही एक वेळ अशी बैठक पुण्याला झाली, त्या बैठकीमध्ये इथेनॉलचं महत्व मांडलं आणि कारखानदारांना समजावून सांगितलं की तुमचा फायदा आहे, साखर खपतते लवकर, इथेनॉलचे दर आणि इथेनॉलचा खप जास्त, पेट्रोलचा खप जास्त, तर तुम्हाला ज्यादा पैसा मिळणार आहे. कारखानदारांनी मला पाठिंबा दिला होता. पवार साहेबांनी त्यांना सांगितलं, अरे नाही लागले रिलायन्स जर आला 1000 रुपये जास्त दर द्यायला लागला तर ऊस सगळा रिलायन्सकडे जाईल आणि तुम्हाला शेतकऱ्यांना हात जोडायला लागतील. आता शेतकरी तुम्हाला हात जोडतो, आमचा ऊस द्या, किती बी पैसे द्या, एक वेळ शेत आमचं रिकाम करा, शेतकरी हात जोडतो. मग हे कारखानदारांनी ऐकलं आहे, कारखानदार कसं बसले, कारखानदार इथेनॉल म्हणत नाही, कोणी आमदार खासदार म्हणत नाही. तेव्हा इथेनॉल केलं तर काय होतं हे तुम्हाला सांगतो. या इथेनॉलचा दर 27 रुपये जो होता, पेट्रोलचा दर 70-76 रुपये त्यावेळेला, पेट्रोलचा दर 70-76 आणि इथेनॉलचा यादी 27 रुपये ठेवला होता. 26 नोव्हेंबर 2013 ला महाराष्ट्रामध्ये उसाच्या प्रश्नावर आंदोलन झाली आणि मनमोहन सिंग पंतप्रधान होते, त्यांनी पृथ्वीराज चव्हाणांना सांगितलं की तुमच्या अध्यक्षतेखाली दिल्लीला एक बैठक घ्या आणि उसाला किती पैसे द्यायचे, कसे द्यायचे, काय करायचं त्याचा निर्णय तुम्ही त्या बैठकीमध्ये करा. त्या बैठकीमध्ये जवळजवळ 12 मंत्री होते, अजित पवार होते, हर्षवर्धन पाटील होते, हसन मुश्रीफ होते, जयंत पाटील होते, कैलासचे सांगलीचे कदम होते, लाखना आवाडे होते, राजू शेट्टी होते, रघुनाथ पाटील होते. त्या बैठकीमध्ये 5-6 विषय होते, 6व्या क्रमांकाचा इथेनॉलचा होता आणि प्रथम मीच बोलायला उभं राहिलो आणि इथेनॉल या विषयावर बोललो आणि त्यांना त्या बैठकीमध्ये सांगितलं की आमच्या उसापासून इथेनॉल होत आहे, पेट्रोलचे दर 70-76 आहेत, तुम्ही इथेनॉलचा दर 27 रुपये ठेवलेला आहे, रॉकेल म्हणतो तुमचं 53 रुपयानं आहे रॉकेल, तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटेल अजित पवार बघायला लागले की 53 रुपये काय कसा काय, मी म्हटलं 16 रुपयानं तुम्ही रॉकेल विकता, कंपन्या म्हणतात त्यामुळं आम्हाला 37 रुपये पर लिटर तोटा होतो, 37 आणि 16-53 झाले की किशातलं तात्रण काढून दाखवलं वर्तमानपत्रातलं. 15 दिवसापूर्वी म्हटलं तुम्ही 35,000 कोटी रुपये पेट्रोलियम कंपन्यांना भरपाई दिलेली आहे, तोटा झालेली आहे रॉकेट मध्ये तोटा, पेट्रोल मध्ये तोटा, साठवला 35,000 कोटी रुपये, हे म्हटलं रॉकेट 53 रुपये त्याची भरपाई तुम्ही दिली याला. तेव्हा तुमच्या राज्यामध्ये म्हटलं हे आमचं इथेनॉल स्वदेशी आहे, हे धूर सोडत नाही, कार्बन डायऑक्साईड सोडत नाही, शेतकऱ्याचं आहे, पुन्हा पुन्हा निर्माण होणार आहे. पेट्रोलच्या खाणीत तुम्ही खाणीतलं परदेशात आणता, त्याची किंमत शास्त्र ते धूर सोडतंय, कार्बन डायऑक्साईड सोडतंय, प्रदूषण करतंय, त्याची शास्त्र आणि आमचं स्वच्छ आणि चांगलं असलेल्याची 27 सोन्यापेक्षा लोखंडाची किंमत जास्त आहे म्हटल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण म्हणायला लागले की तुमचा ठराव पहिल्या क्रमांकाला घ्यायचा, मंजूर करू म्हणजे ठराव घ्यायचा तो असा मी मांडला होता की 1-60 रुपये पेट्रोल इथेनॉलची किंमत द्या किंवा पेट्रोल दराशी निगडीत त्याची किंमत असली पाहिजे आणि मग पेट्रोल दराशी निगडीत पेट्रोलच्या किंमती वाढल्या तर इथेनॉलच्या वाढवाव्या, पेट्रोलच्या कमी झाल्या तर इथेनॉलच्या कमी कराव्या. हा ठराव झाला 8 दिवसात 26 नोव्हेंबर 2013 ची होत, डिसेंबर 6 ला
शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली मनमोहन सिन्हानी या बैठकीतले जे निर्णय झालेले होते त्याच्यावर निर्णय करण्यासाठी शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली आणि भारतातल्या जवळजवळ सहा राज्यातले मुख्यमंत्री सात राज्यातले मुख्यमंत्री जिथं उत होतो ते मुख्यमंत्री त्या बैठकीला होते. आम्ही निवेदन त्याही बैठकीला दिलं आणि इथेनॉलचा दर हा आमच्या ठरावाप्रमाणे वाढला पाहिजे. शरद पवारांनी अनुदान साखर कारखान्यांना एसएनपी भागविण्यासाठी 3,300 कोटी रुपये मंजूर केले आणि इथेनॉलचा दर मंत्रिमंडळ निर्णय घेईल म्हणून त्याने तो मंत्रिमंडळाकडे पाठवला. मनमोहन सिंग सत्तेत होते तोपर्यंत निर्णय झाला नाही. मोदी सत्तेत आल्यानंतर मी आणि माझी पत्नी दिल्लीला गेलो आणि पंतप्रधानांना पत्र दिलं की इथेनॉलचा दर हा पेट्रोल दराशी निगडीत असला पाहिजे असा ठराव झालेला आहे. आज पेट्रोलचे दर 7 तर आहेत, आमच्या इथेनॉलचा दर वाढला पाहिजे. आणि आश्चर्याची गोष्ट 1 मार्च 2013 दिलेलं पत्र या डिस्टिलरीची क्षमता वाढवण्यासाठी भारत सरकारनं 4,400 कोटी रुपये महाराष्ट्रात द्यायचे ठरवलेले आहे. त्यांनी आज डिस्टिलरी मळीपासून त्याचे दारू आणि अल्कोहोल करतात, त्याच्याऐवजी त्याची क्षमता वाढवून जी साखर शिल्लक राहिलेली आहे त्या त्या कारखान्याच्याकडे त्याची साखरेपासून डायरेक्ट इथेनॉल करावं. त्याचा दर 52 रुपये आहे त्या इथेनॉलचा. साखर तयार आहे, लक्षात आलं की नाही? ऊसापासून करायचं तर ऊस गाळायला पाहिजे, ऊस आणायला पाहिजे वगैरे. आता साखर तयार आहे, साखरेचं पाणी घातलं की आणि आंबवलं की काम झालं, जे खर्च कमी त्याची 52 रुपये किंमत आहे. तेव्हा मी भारत सरकारला पत्र लिहिलेलं आहे, याही मुंबईच्या वतीनं मी पत्र लिहावे असं मी विनंती करणार आहे. तर 52 रुपये जे इथेनॉल ते साखर कारखान्यासाठी त्याने स्वतंत्र पंप लावून इथेनॉल विकावं, मिश्रण पद्धतीनं नव्हे स्वतंत्र पंप लावून इथेनॉल विकावं आणि ते कुणी घ्यायचं 52 रुपयाचं, 4 चाकीवाल्यांना नाही द्यायचं. तर 2 चाकीवाले आमचे जे तरुण आहेत, आमचा जो शेतकरी आहे जो नोकरीला काही 22 किलोमीटरवर जातो त्याला 52 रुपयाला इथेनॉल मिळू शकेल, लक्षात घ्या. आज 90 रुपये त्याला खर्च करायला लागतात, ते 52 रुपये ना. आणि म्हणून आपण तरुणांची एक संघटना असेल, तरुणाने त्याला उठलं पाहिजे की आम्हाला थेट इथेनॉल विक्रीचे पंप द्यावे, थेट इथेनॉल आम्हाला 52 रुपये मिळावे असं तरुणांची एक फौज आपण उभी करून तरुणांचं आंदोलन उभं करून ही गोष्ट करायला सरकारला लावली पाहिजे. आज सरकारचं धोरण कसं आहे, पूर्वीपासूनच की हे तयार होणारं इथेनॉल पेट्रोलियम कपड्यांना द्यायचं, कशा द्या? पेट्रोलियम कपड्या कुठं आहे, शिंदेला आहे, दोन्ही कार्बोन आहे आणि मनमाडला आहे. मग दोन्ही कार्बोनला तिथं विरज जनतेला जवळ आहे. समजा कोल्हापूरच्या इथलं इथेनॉल तिथं द्यायचं झालं तर टँकरला भाडं आलं, अग्र्यावाग्याने द्यायचं झालं तर त्याच्यापेक्षा जास्त भाडं बसलं. म्हणजे सगळ्यांनी दिल्लीला द्यायला पाहिजे. तो दिल्लीपर्यंत भाडं गेलं त्याला, त्याने फक्त पेट्रोलमध्ये ओतायचं आणि परत पिटायला इच्छा असायचं.